स्पष्ट आहे की ईडी असेल, सीबीआई असेल, एनआयए असेल किंवा केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून विरोधकांना दाबण्याचं काम हे सुरू आहे. निवडणुकीच्या आधी पवारसाहेबांना नोटीस देण्यात आली. तामिळनाडूमध्ये निवडणूक असताना डीएमकेचे नेत्यांच्या घरी छापेमारी सुरू झाली. उत्तर प्रदेशमध्ये हेच उद्योग सुरू आहे. आणि ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये कितीही दबाव निर्माण केला तर हे सरकार झुकत नाही. तर त्या लोकांना अडचणीत आणण्यासाठी वेगळे वेगळे डाव हे भाजप करते. अनिल देशमुख असतील किंवा आता राऊत साहेबांच्या निकटवर्त्यांवर जे कारवाया होत आहे, मला वाटते हे राजकीय दबाव निर्माण करण्यासाठी हे सुरू आहे. पण भाजपवाल्यांना कळलं पाहिजे, कितीही सत्तेचा दुरुपयोग केला तर महाराष्ट्रामध्ये तिन्ही पक्षाच्या कुठल्याही नेता या दबावाला घाबरणार नाही. आम्हाला वाटते या देशामध्ये ज्या प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली आहे, 5 राज्याच्या निवडणुकीच्या माध्यमातून हे सगळं समोर येणारच. आणि ज्याच दिवस या यंत्रणेचा वापर हे चालणार नाही हे आम्हाला याची खात्री आहे.